ग्रेप एम्बसीज झटका मिसळ तुम्ही खाल्ली आहे? नाही? चला तर मग. अनेक जण म्हणतात व्यवसायात यश येत नाही, मात्र व्यवसाय जर जीव ओतून केला तर नक्कीच यश मिळतं हे नाशिकच्या सुरेखा संधान आणि ज्योती पिंगळे या ननंद भाऊजाईने दाखवून दिले आहे. 1.5 वर्षांपूर्वी त्यांनी गंगापूर रोड जवळील आपल्या शेतात ग्रेप एम्बेसी नावाने मिसळ सुरू केली आहे. या मिसळचे वेगळेपण म्हणजे द्राक्षाच्या बागेत बसून तुम्हाला मिसळ खायला मिळते. घरगुती मसाले वापरून त्यांनी अगदी झणझणीत मिसळ तयार केली आहे. बघता बघता ही मिसळ इतकी फेमस झाली आहे की मुंबई पुण्यापासून खवये हजेरी लावतात. आम्ही सुरुवातीला तर आपली शेती यातून आपण काय देऊ शकतो आणि एक साधेपणाने आम्ही विचार केला होता तर नाशिकमध्ये मिसळसाठी लोक येतातच सगळीकडे, तर आपण एक चांगल्या प्रकारची मिसळ देऊया आणि हायजीनकडे लक्ष दिलं आम्ही. हायजीनमुळे बरेचसे लोक येतात आपल्याकडे. आता मिसळ आम्हाला वाटलं की मिसळसाठी सगळ्या प्रकारचे लोक येऊ शकतात, कॉलेजचे मुलं, म्हातारे लोक, आणि मटकी जी आहे तर ती शरीरासाठी चांगली आहे हा पण आम्ही विचार केला, म्हणून आम्ही मिसळ ठरवली देण्याचं. आणि द्राक्षबाग नाशिकमध्ये द्राक्ष तर फेमस आहेत म्हणून द्राक्षाचा विचार केला की तिथे बसून लोक मिसळ खाऊ शकतील. इथं मिसळ खाण्यात मज्जाच वेगळी आहे. वरतून द्राक्षांची बाग, रंगीबेरंगी लावलेल्या छत्र्या, अवतीभोवती दाट झाडी, त्यातून मिळणारा गारवा खवय्यांना आनंद देतो. खवय्ये जणू या वातावरणात तल्लीन होऊन जातात. सहजच मी मोबाईलवर बघितलं, सर्च करताना मला अचानक ग्रेप एम्बेसीबद्दल कळलं की वाटलं की इथं जावं. जेव्हा मी आले ना तेव्हा खूप आनंदी वाटलं, इथलं वातावरण सर्व काही, जसं फोटोशूटसाठी पण, आणि मिसळची चव तर एकदमच खास होती. मी तर प्रॉपर इथली नाही आहे पण मी मिसळ खाण्यासाठी स्पेशल कणकवलीवरून आलेली आहे, कारण की नाशिकच्या मिसळची चव म्हणजे एक नंबर. फोटोशूटसाठी पण एकदम मस्त आहे, म्हणजे एकदम क्लायमेट एकदम मस्त आहे इथलं. नाशिक हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे मिसळसाठी, त्यात ग्रेप एम्बसीचं नाव ऐकल्यावर लोक इथं बरेच येण्यासाठी उत्सुक असतात, कारण की इथला ॲम्बियन्स, सगळी सर्व्हिस वगैरे खूप छान आहे आणि निसर्गरम्य जे वातावरण ह्या सीझनमध्ये तरी लोकांना लागतं ते पूर्णपणे या ठिकाणी आहे. आणि मिसळसोबत इथं आपल्याला बऱ्याच काही गोष्टी अनुभवायला मिळतात, म्हणजे ते डेझर्ट्समध्ये स्वीट्स, जिलेबी वगैरे काय काय इथे सर्व्ह करतात. सुरेखा आणि ज्योती या दोन्ही महिला हा सर्व कारभार सांभाळतात. सुरेखा यांचा मुलगा प्रतीक देखील त्यांना मदत करतो, त्या स्वतः मिसळ तयार करतात. आता खवय्यांची इतकी गर्दी होत आहे की त्यांनी 60 तरुणांना रोजगार दिला आहे, त्यामुळे महिलांनी व्यवसायात यावं असं त्या आवर्जून सांगतात. आम्ही ग्रेप एम्बेसी चालू करून आता 1.5 वर्ष झाले आम्हाला, तर अनेक चढउतार आले 1.5 वर्षामध्ये, तर त्या संकटांवर मात करून आम्ही सातत्य ठेवले. लोकांना वेगवेगळं नवीन दिसण्यासाठी वेगवेगळं प्रयत्न करतोय आम्ही. महिलांनी म्हणजे छोटा मोठा कोणताही पण व्यवसाय सुरू केला तर व्यवस्थित होईल, एकदम सातत्य ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये संकटांवर मात केली पाहिजे. त्यामुळे एकदा ग्रेप एम्बेसी या झटका मिसळची चव नक्की चाखा. विठ्ठल भाडमुके, न्यूज 18 लोकल, नाशिक.